देशाला अनेक लोकसाहित्य व लोककलेची परंपरा आहे. जगण्यातील रंगबिरंगी छटा कलाकृतीतून सादर केल्या जातात, पण सुरुवात होते ती श्री गणेशाकडूनच. मातीतील एक विषय घेतोय आपण, तो विषय म्हणजे तमाशा. कितीतरी यात्रा असो किंवा वेगवेगळे कार्यक्रम असो, तर हा जो एक लोकसाहित्याचा प्रकार आहे तो महाराष्ट्राच्या रक्तात पोचला आहे. तर बघूया आपण पडद्यामागे काय असतो तमाशा, आणि आज अशा व्यक्तीला भेटणार आहोत, त्या व्यक्तीला कोणत्याही इंट्रोडक्शनची गरज नाही. तो व्यक्तीच एक इन्स्टिट्यूट आहे, बघूया तो व्यक्ती कोण आहे. चला आज भेटूया तमाशा व तमाशा मागचे जीवन. तमाशाची खरी ओळख झगमगाटाने आणि खनखनाटानेच. लोकांचे मनोरंजन व जनजागृती करणारा तमाशा पडद्यामागे मात्र तितकाच काळाकुट्ट व धग देणारा आहे. नाव काय? काय नाव आहे? शिया. शिया म्हणजे श्रेया. पडद्यामागे तयारी होत असते मनोरंजनासाठी. काय तमाशामध्ये काय नक्की काय करता तुम्ही? मी वगनाट्यमध्ये काम करतोय. काय म्हणून? विलनच काम करतो. हो का? किती वर्ष झालं करता? हे मस्त 30 वर्ष होऊन गेले. आता कशी तयारी सुरू आहे? हे आता दाढी करून मेकअपची तयारी चालू आहे. त्याचबरोबर काही हलके फुलके प्रसंगातून लोकांना हसवणाऱ्या चेहऱ्यावर सुद्धा कधी कधी हास्य येत. काय निवांत बसले का? हा निवांत बसले. काय आता पुढचं काय प्लॅनिंग आहे? काय नाही, आता एक अर्धा तासात आमचा शो चालू होईल, आता मेकअपला बसायचं. एक्साइटेड आहे? हो. किती वर्ष झाले जॉईन करून? 5 वर्ष चालू आहे सध्या. सौंदर्याचे प्रतीक असलेली साडी कधी कधी मातृत्वाचे सुद्धा प्रतीक बनतेच की. मात्र आईला आपल्या सौंदर्याचेच भान ठेवावं लागते, कारण आपलं सौंदर्य हे फक्त पाहण्यातच असते. Thank you.
काही जण क्षणभर विश्रांतीचा उपभोग घेत असतात, तर काही जण हलके वाजवतोय. किती वर्ष झालं? 18 वर्ष. हो का? हे म्हणजे कुठे वाजवाय शिकला का? नाही, आमच्या गुरुकडे शिकलो. कोण? संतराव वाडेकर. ओके. कराडकर. तुम्ही? काका. मी रामचंद्र अवघडे मांडवे. मी गेले 25-30 वर्ष झाली मी ढोलकी वाजवतो. मंगला बनसोडे यांच्या तमाशात मी 15 वर्ष झाले काम करत आहे. होईन चालू आता 1-10 मिनिटात. यात्रा कमिटी आली, नारळ पडलं की चालू होणार. आता साहित्य विद्या समजा लागलेलं आहे, मॅनेजमेंट केली समजा. आता तुम्ही किती वर्षापासून आहात? मी आता 25 वर्ष झाले. मला 25 वर्ष झाले. हे सगळं मॅनेज करण्याचं काम, मॅनेजमेंट. दुसरीकडे आलेला प्रेक्षक मात्र वाट पाहत असतो तमाशा सुरू होण्याचीच. अहो, इथं आल्यापासून तास झाला आम्ही वाट बघते. कवा होता मंगलाबाई बनसोडे तमाशा उभा राहणार? आम्ही 40 वर्षापासून हा तमाशा बघितला. पुशीगावात बघितला, आत्ता हिंगणगावात बघितला, आदरगीत बघितला, आत्ता गेल्या आठवड्यात हिंगणगावच्या जत्रेत हिंगणगावला बघितला. त्यांची प्रतीक्षा संपते आणि त्या येतातच आपल्या मदमोहक अदा घेऊन. स्टेजवर आई आणि मुलगा हे विसरून जावं लागतं. शेवट कोणत्याही गाण्याच्या पद्धतीनं हिरो हिरोईन म्हणूनच आईबरोबर नाचावं लागतं. इथं नामस्मरण सुद्धा होतच की. Yeah.
सरपंच आहे. मी आज ढवळ गावात लोकनाट्य मंगला बनसोड यांचा तमाशा ठेवलेला आहे. तर हे लोक आपली जी संस्कृती लोककला ते जागृत राहण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला. असंच कार्यक्रम आम्ही नेहमी ठेवत असतो. त्या मातामावली या यात्रेच्या काळामध्ये त्यांना थोडासा विरंगुळा म्हणून हा तमाशाच्या फडाचा कार्यक्रम खास महिलांसाठी. मी तो 6 वर्ष झाले त्यांच्या संग काम करतो. तुम्हाला संग म्हणजे त्यांनीच मला कॉमेडीचं काम त्यांनी शिकवलं. माझे वडील हिरामण बडे, रवी बडे यांच्या तिघांचा आशीर्वाद मला भरपूर लागला. त्याच्यातून मम्मी, आमच्या मम्मी त्यांचा बी आशीर्वाद भरपूर. मित्रांनो, आज साधारण फक्त 3:30 वाजले आहे, 3:30, आणि आज अशा व्यक्तीबरोबर बसलो आहे ह्यांचं काम हे दिवसाचं नाही, 3:30 वाजता संपतं. माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी, ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगलाबाई बनसोडे. त्यांना नुकताच राष्ट्रपती अवॉर्ड जाहीर झालेला आहे आणि मिळाला जाहीर, सॉरी जाहीर नाही, आणि साधारणपणे एका घरात 3 राष्ट्रपती अवॉर्ड मिळवणार हे मला वाटतं भारतातील एकमेव घर आहे. तर सांगा, लोकांना सांगा कसा होता प्रवास, कसा होता प्रवास? म्हटल्यानंतर मी वयाच्या 7 वर्षापासून आज तागायत मी समाजसेवा केली, कलेची जोपासना केली. ही लोककला अजूनही मी राखलेली आहे, पारंपरिक कला असून देखील अजूनही ठेवली आहे. की आता माझं 66 वय आहे तरी मी अजून स्टेजवर काम करते. अजूनही रसिकांची मन धरणे करून रसिकांपुढे कला सादर करते. ती पाहिलंच म्हणजे ते पाहिलंच कसं, अजूनही प्रेक्षक वन्स मोर देतात, अजूनही तेच अट्रॅक्शन आहे. वय वर्ष 67 असं आडू. अजून मला विचारायचं ताई, तुम्ही एवढ्या वर्ष करिअर तुमचं आहे, तर अशी कुठली लाईफची मुवमेंट असते की वाटलं की अरे वा म्हणजे माझं सार्थक झालं जेवणात? विषय कसा आहे की आमच्या खानदानामध्ये 5वी पिढी, नितीन बनसोडे हा माझा मुलगा आहे, म्हणजे माझे पंजोबा यांचा तमाशा होता नारायण थोडे, नंतर माझे आजोबा भाऊ मग नारायणगावकर, त्यानंतर माझी आई विठाबाई नारायणगावकर, त्यानंतर मी, आणि माझी 5वी पिढी म्हटल्यानंतर नितीन बनसोडे. ह्याच 5 पिढ्या आमच्या खानदानामध्ये लोककलेला आम्ही पहिल्यापासून मानत होतो. की माझं काय जरी असलं म्हणजे दुःखातनं सुखातनं आम्ही हे दिवस काढलेले आहेत. म्हणजे पहिला माझ्या आईबरोबर मी बैलगाडीमध्ये देखील तमाशा केलेला आहे. माझ्या आईबरोबर गॅसबरोबर देखील पाठीमागं नाचलेली आहे. आता लक्झरी आला, म्हणजे आता साऊंड आले, आता म्हणजे सगळं इलेक्ट्रिक वाद्य आलं, म्हणजे जसं दिवसांदिवस
वाढत गेलं, तसं कला वाढत गेली आणि प्रेक्षक वाढत गेलं, कलेची आवड पण जास्त झाली. त्याच्यामुळं एक आनंद आम्हाला असं वाटतो की मी काहीतरी जिंकलेलं आहे कलेच्या मार्फत. काही कला आहे ना, जिवंत कला मी ठेवली असता का, आणि मला आज एवढं मोठं राष्ट्रपती पुरस्कार माझ्या कलेजीवर मला मिळालं म्हटल्यानंतर मी काहीतरी फार जिंकले आहे. आणि सगळ्यात मस्त परफॉर्म मी बी पाहिला असतं तुमचा पूर्ण तमाशा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्साह, एनर्जी कुठनं येते वैवस्थ वाटत नाही, म्हणजे एनर्जी कुठनं येते एवढी. हे पहिल्यापासून आपलं मी सरस्वतीला मानलेलं आहे. एक तर माझ्या पहिले माताजी आपले सद्गुरु सरेंद्र महाराज माताजी आहेत निरंकारी, सद्गुरु सविंद्र माताजी, हां. आणि त्यानंतर माझी आई, माझे गुरुच आहे विठाबाई नारायणगावकर. त्यानंतर माझे पती, त्यांचं आता दोन महिन्याचे निधन होऊन झाले, ते एक मला म्हणजे त्यांचं साथ भरपूर होईल. त्यांनी मला उचलली बाहेर, म्हणजे माझ्या कलेला प्रोत्साहन त्यांनी जास्त दिलं माझ्या मालकाने. त्याच्यामुळं हा एवढं म्हणजे ग्रेडला येऊन बसलो. आणि सगळ्यात म्हणजे तुमच्या खूप मुलाखतीत हा किस्सा ऐकलेला आहे तुमच्या मुलाचा, म्हणजे नितीन सरांचा जन्म, तो सगळ्यात सांगा तो जन्म कसा झाला. जावळीत फडकला भगवा झेंडा बघून नाट्य होतं माझं, मोहनाचं काम होतं माझं, मोहना चंद्रराव मोहराची मुलगी, आयतीशी बघून नाट्य झालं होतं. नितीन फोटोमध्ये होता मंगळ कवतेला, कवते मंगळ, पण ते लढाई वगैरे चालली होती आमची, माझ्या मिस्टरची माझी स्टेजवर लढाई वगैरे चालली होती. तर ते माझ्या त्या ब्लेड माझ्या पायावर पडलेलं होतं रक्त. त्याच्यामध्ये समोर आमचे मिस्टर मध्ये तुझ्या पायावर काहीतरी आहे, पण त्या कलेच्या भाने मला कळा सुटलं हे देखील मला माहीत नव्हतं. पाठीमागे जे टायमाला मी आले त्या टायमाला सगळं साडी वगैरे भरलेली होती, पण गावातल्या यात्रेकरी आलेल्या मंडळी बायांनी माझं दिलेवारी पाठीमाग केली. रावटी कशी आहे, रावटी दिलेवारी मागं जायला. आणि परत मी स्टेजवर काष्टा बांधून परत स्टेजवर गेले. बघा हे राजकमल म्हणतात शो मस्ट गो ऑन, तर ह्यांनी खरं दाखवून दिलं शो एकदा असलं की करायचं असतो. क्या बात आहे, करायचं म्हणजे डिलिव्हरी असो गरगर असो तर आम्ही स्टेज सोडलं नाही. त्या कलेचं हेच कला मला पत नाही, पाणी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, फक्त स्टेजची कला जिवंत राहावी, तेच स्टेजची कला श्रेष्ठ आहे. ह्याच्याकरता आम्ही झटलो असता. आणि आता सगळं आयुष्य तुम्ही सगळं मिळवलं, म्हणजे प्रसिद्धी आहे सगळ्या गोष्टी, काय आता पुढचं आयुष्य काय मिळवायचं आणि काय करायचं? काय नाही, आता माझा मुलगा आहे नितीन, तो देखील पुष्कळ कष्ट करतो. नितीनने देखील माझी बाजू मारली, नितीनने देखील म्हणजे तो पाचवी पिढी चालवू शकतो असं माझा ठाम माझा अनुभव आहे, माझा ठाम माझं मत आहे की तो पाचवी पिढी माझी चालू शकणार आहे. आणि जसं आता आमच्या खानदानामध्ये हा तिसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, माझ्या मुलाला देखील त्याच्या वयापर्यंत हा राष्ट्रपती पुरस्कार माझ्या मुलाला देखील मिळावा अशी माझी इच्छा आहे. तर ह्या होत्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला मंगलाबाई बनसोडे. यांचं एक स्वप्न आहे की चौथं राष्ट्रपती पारितोषिक भेटावं, आणि ह्यांचं काम असं आहे ते नक्कीच येणाऱ्या काळात भेटेल. आणि अजून एक विक्रमात एक भर पडेल, आणि तो आकडा 3 ऐवजी 4 होईल. शेवटी एकच अगदी शेवटा प्रश्न काय सांगाल आता जे व्हिडिओ बघतात प्रेक्षकांना, काय सांगाल शेवटचं आव्हान काय कराल? माझं शेवटचं आव्हान असं आहे की ही लोककला जी आहे ही दिवसेंदिवस पावत चाललेली कला आहे. मोबाईल चॅनल टीव्हीवर जास्त कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळतात, म्हणून लोककलेकडे थोडे नजर तिरपी केली आहे. परंतु आज पारंपरिक ही जी लोककला आहे, जर तुम्ही सर्वांनी प्रेक्षकांनी जर या कलेला साथ केली तर या मरेपर्यंत कला जिवंत राहील, ती कला कधीही मरणार नाही असं मी रसिकांना आवाहन करते की या कलेला तुम्ही प्रोत्साहन द्या आणि कलेला हातभार लावा. थँक्यू. जय हिंद, जय महाराज. थँक्यू ताई. ह्या होत्या म्हणजे ह्या होत्या मंगलाताई बनसोडे यांचं असं म्हणणं आहे, कला जिवंत राहिली तर त्याच्या रिलेटेड व्यक्ती जिवंत राहू शकतात. आणि काय काय व्यक्ती अशा आहेत की त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य कलेसाठी वाहिलेलं आहे, तर आपल्यासारखं ऑडियन्सनं एवढंच केलं पाहिजे, त्यांच्या कलेची कदर केली पाहिजे, त्यांना साथ दिले पाहिजे. 4 लोकांचा झोपतनं उठायचा टाईम आणि आमचा जेवायचा टाईम, त्या टायमावर लोकं काही उठून गावातले दारा काढतात, आंघोळ करतात, तोंड धुतात, पण
पण आता हे वेळेच्या अभावी आम्ही कार्यक्रम करून आमचा हे जेवायचा टाईम असतो आणि आता नंतर आम्ही 5 दरम्यान झोपतो. 5 दरम्यान झोपल्यानंतर सकाळी 9-10 दरम्यान उठून परत साहित्य लावायचं, परत 12-1 दरम्यान आंघोळ वगैरे होते, त्यानंतर दुपारी 2-3-4 दरम्यान दुपारचं जेवण होतं. दुपारचं जेवण 4 दरम्यान झालं की 1-2 तास भर फक्त झोपायचं, त्यानंतर 7:30 कार्यक्रमाला रेडी. आपलं सगळं जगणं कलेबरोबर व्यतीत करणाऱ्या अशा कलावंताला सलाम. Thank you.